मला वाटलं होतं की दुर्योधन त्याला या अंतकाळी त्याची अंतिम इच्छा काय आहे म्हणून विचारेल, पण दुःखावेगाने त्याला तेवढं भानच राहिलं नव्हतं. दुर्योधनाचं जीवन आता कण्यातून निखळलेल्या रथचक्रासारखं झालं होतं, दिशाहीन. त्या दानवीराचे श्वास आता अडखळू लागले, अर्धवट झापडलेले डोळे सूर्यबिंबाशी एकरूप होऊ लागले, लय पावू लागले. त्याचा सुंदर देह अचल होत होता. त्याच्या दमदार श्वासोच्छ्वासाबरोबर लयीत वरखाली होणारं विशाल छातीवरचं लोहत्राण आता मंद मंद स्पंदू लागलं. त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं, केवळ एकट्या माझ्यावरच. झटकन मी पुढं झालो. त्याच्या पाळ तुटलेल्या कानाजवळ तोंड नेत हळूच फुटफुटलं, कौंतेय, तुझी अंतिम इच्छा. त्यांना झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले. दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळले. मला स्पष्ट दिसत होते कसले होते ते, दुःखाचे, पश्चातापाचे, छे, धन्यतेचे, कृतार्थतेचे, कृतार्थतेचे. मी त्याला कौंतेय म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे. तोही हळूहळू पुटपुटू लागला. द्वारका दिशा, माझी अंतिम इच्छा, इच्छा की तूच माझा अंत्यसंस्कार एका कुमारी भूमीवर करावा. कुमारी भूमी, त्याचा आवाज अत्यंत क्षीण झाला होता. कुमारी भूमी म्हणजे त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपण कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो. होय, कुमारी, ज्या भूमीवर कधी कधीच तृणांकुरसुद्धा उगवले नसतील, उगवणार नाहीत. माझं दुःख ती पुन्हा पुन्हा या मर्त्यभूमीवर कधीच कोणत्याही रूपात उभं नयेत म्हणून ही पंचमहाभूते कुमारी भूमीत लय. त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण व अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो. तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी कंठाजवळ नेले, टवकारून ऐकू लागलो एक चित्तानं. तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता. लीली माता माता न न, तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणाला स्पष्ट सांगता आलं नसतं. तो वृषाली म्हणत होता की पांचाली, तो कोणती माता म्हणत होता की राधा माता, शोन म्हणत होता की अर्जुन, मी ताडलं तो दोन्हीही म्हणत होता. आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले. सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालीवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो. अर्ध्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालीवरून नक्कीच सवित्र मंत्राचे गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते. ओम भूर्भुवत्स तत्सवितुर्वरेण्यम. एकाएकी त्याच्या ओठाची तीही हालचाल क्षणात थांबली. सर्वांनी श्वास रोखले. त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला. छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं, स्थिर झालं. महान तेजस्वी असा डोळे दिपवणारा एका प्रखर तेजाचा प्रचंड स्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या कमलातून बाहेर पडून आकाशमंडळातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगळणाऱ्या विशाल अशा लाल सूर्यबिंबाकडं प्रचंड गतीने झेपावला. क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्य गर्भात लय पावला. त्याच्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले, अंधारले. त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं. कर्ण पडला तेव्हा टेकडीच्या माथ्यावरचा मावळणारा सूर्य क्षणभर एकाएकी सतेज होऊन परशुचा आकार घेत दुसऱ्या क्षणासाठीही न रेंगाळता पटकन क्षितिजापार झाला. सारी पश्चिम अंधुक दिसू लागली. वायुलहरीत चमकणारे दवबिंदू खाली पडून विरले. चारी दिशा प्रकाशीन झाल्या. धरती धीन झाली. अश्वत्थामाने आवेगानं पुढं होऊन कर्णाच्या भव्य कपाळाचं दीर्घ अवघ्राण केलं. दुर्योधनानं त्याचा हात घेऊन स्वतःच्या कपाळावर लावला. चित्रसेन त्याच्या त्या निमुळत्या नितळ चरणावर कोसळला. कर्णाचा दिव्यात्मा त्या चिरंतन दैदिप्यमान प्रकाश केंद्रातून आला होता. त्या तेजोनिधीत परत विराम पावला. तरीही त्याची कुडी सप्राण दिसावी इतकी सतेज दिसत होती. थोड्या वेळापूर्वी कर्णानं चरणार्पण केलेला मुकुट मी उचलला आणि पुनर्पी त्याच्या दाट सोनेरी केसांवर हळूवार हाताने बसविला. कुरूंचा तिसरा सेनापती चिरनिद्रा घेत होता.
अश्वत्थामेनं त्याच्या कंठात रुतून बसलेला तो अंजलिक बाण बाहेर उपसून टाकला आणि स्वतःच्या मस्तकावरील त्या नित्याच्या धवल वस्त्रानं त्याचं सूर्यबिंबासारखं गोलमुख आच्छादून टाकलं. पांडवांना घेऊन मी शिबिराकडं वळलो. सारं आसमांत भयानक आणि भेसूर दिसत होतं. सारेच अबोल होतो. कुठंतरी लांबवर टिटवी अशुभ झाल्याचं कर्कशत होती. दूर लांबवर एक उंचसा पांढरा घोडा थकून जाऊन चिखलपट्टीत खाली बसलेला दिसत होता. जिवंत घोडा आणि बसलेला मला आश्चर्य वाटलं. पांडवासमवेत मी अर्जुनाच्या शिबिरात आलो त्यावेळी मूक झालो होतो. दारात राजमाता उभी पाहताच माझं मुख अधिकच शुष्क पडलं. अर्जुनाला वाटलं आपण कर्णाला आज सम्रांगणात कंठस्नान घातलं तेव्हा आपलं कौतुक करायलाच ती येथवर शिबिरापर्यंत धावत आली असावी. माते आशीर्वाद दे. झटकन पुढं होऊन त्यानं आपल्या मातेच्या चरणांना वंदन केलं आणि अभिमानानं आशीर्वादाची मागणी केली. मातेच्या मुखातला अंशुकाचा बोळा त्याला दिसावा इतका उजेड भोवती नव्हता. तेवढं भानही अर्जुनाला नव्हतं आणि दिसून तरी आता त्याचा काय उपयोग होता. मी राजमातेच्या थरथरणाऱ्या पाठीवर हात ठेवून तिला शिबिराच्या आतील दालनात नेण्याचा मिशाना तो प्रसंग सावरला. क्षणमात्रच मी ती आणि पांडव एकत्र आलो पण युद्धवस्त्र बदलण्याच्या निमित्तानं पांडव बाहेर पडले. शिबिरात केवळ मी आणि कुंती देवीच उरलो आणि मग मात्र त्या महान स्त्रीचा मनोनिग्रह बांध फुटून स्पंदू लागला. केशवा, अरे त्याचं अखेरचं दर्शन तरी. दाटून आलेल्या उमाळ्यामुळं तिला अधिक बोलवलं नाही. ओंजळीतलं मुख वरसुद्धा करवलं नाही. वीर जननी राजमाते शोक आवर. एक तर आता गेलाच आहे, हातचे पाच घालू नकोस. आज मध्यरात्री मी तुला त्याचं दर्शन घडवीन. या क्षणी तरी गोप्यच राहावयास हवं. तिने नेत्रकडा टिपल्या. अनेक विटंबना असंख्य समरप्रसंग पाहिलेली ती निग्रही वीरमात्या मध्यरात्री कर्णाच्या प्रत्यक्ष कलेवराजवळ आली. त्यावेळी मात्र वादळात सापडलेल्या एखाद्या कवंडळीच्या वेलीसारखी थरथर कापू लागली. जमिनीशी खिळलेली तिची पावलं पुढं पडता पडेनाशी झाली. मी तिचा हात धरून तिला बळेस तिच्या सूर्यपुत्राजवळ आणलं. ओंजळीत झाकलेलं आपलं मुख वर करण्याचं धैर्यच तिला होईना. अश्वत्थामेने आच्छादलेलं वस्त्र मी कर्णाच्या शिरावरून दूर केलं. वरची फुलं इतस्तत विखुरली गेली. कर्ण कसा झोपल्यासारखा शांत दिसत होता. त्याचा सोनेरी मृतदेह पलीत्याच्या धूसर प्रकाशातही तळपत होता. मोठ्या निर्धाराने ओंजळ दूर करून तिनं नेत्र व उचललेलं मात्र आणि दुसऱ्याच क्षणी पुत्रा असा टाहो फोडून ती संवेदनशून्य होऊन खाली कोसळू लागली. मी तिला सावरली. हो, आता मीच एकटा तिला जीवनभर सावरणारा होतो.